जमीन विक्री करून हिश्याचे पैसे न दिल्यानं रागाच्या भरात काकाच्या डोक्यावर शरीरावर फावड्यानं हल्ला करत प्रभाकर नाईक यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आरोपी शैलेश वसंत नाईक याला दोषी ठरवत प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस जे भारुका यांनी 10 वर्ष सश्रम कारावास आणि 1,000 रुपये दंड ठोठावलाय. याबाबत जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली याची माहिती सरकारी वकील गजानन तोडीकर यांनी कोकणसात लाईव्हशी बोलताना दिली. मग 17/10/2021 रोजी हा आरोपी शैलेश वसंत नाईक याने पैशाच्या कारणावरनं आपला काका प्रभाकर याच्या डोक्यात फावड्याने मारून डोक्यावर तसंच इतर शरीरावर मारहाण करून त्याला गंभीर जखमी केलेलं होतं. त्याची फिर्याद दिली होती संतोष नाईकने आणि त्यावरून सावंतवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला होता. त्याचं तपासकाम सावंतवाडी पोलिसांनी केलेलं. आपल्याकडे गुन्हा चार्जशीट आल्यानंतर आपण जे महत्त्वाचे साक्षीदार जे आहेत ते तपासलेले आहेत. त्यामध्ये डॉक्टर असतील, महत्त्वाचे प्रत्यक्षदर्शी असतील आणि काही पंच विटनेस अशा लोकांची साक्ष घेतलेली आहे. एकूण 8 साक्षीदारांची महत्त्वाचे पुरावे आपण रेकॉर्डवर आणलेले आहेत. यामध्ये आरोपीतर्फे असासुद्धा डिफेन्स घेण्यात आला होता की आम्ही काही वेळ मनोरुग्ण होतो, म्हणजे मानसिक स्थिती आमची बिघडलेली होती. तर काही वेळेला त्यांनी असा पण डिफेन्स घेतला की अन्य लोकांनी मारहाण केली. परंतु हे सगळं त्यांचा जे डिफेन्स आहे ते डिफेन्स खोडून काढण्यात सरकार पक्ष यशस्वी झालेला आहे आणि मुद्देसूद मांडणी करून त्याचप्रमाणे काही वरिष्ठ न्यायालयाच्या निवाड्यांचा आधार घेत आम्ही युक्तिवाद देखील केलेला होता. काल माननीय जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी धरलं आणि आज शिक्षेच्या मुद्द्यावर सुनावणीसाठी ठेवलेली होती. आज त्याच्यावर सुनावणी झाली आणि माननीय न्यायालयाने त्याला भादवी कलम 304 पार्ट 1 खाली दोषी धरून 10 वर्ष सश्रम कारावास आणि 1,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावलेली आहे. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकणसात लाईव्हचं यूट्यूब चॅनल.